नमस्कार, मी प्रवीण जोशी. मंडळी, आज फाल्गुन वद्य द्वितीय शकरण 1945 अर्थात तुकाराम बीच सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. ठाणे लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार राजन विचारे यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर. कामगार, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी भर पगारी सुट्टी. आणि ठाण्यात मातोश्री गंगूबाई शिंदे रुग्णालयात होते आहे गुडघा प्रत्यारोपणासह खोब्याची रोबोटिक शस्त्रक्रिया मोफत. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आमच्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे ठाणे मुक्ती दिन मोठ्या उत्साहात ठाणे मध्यवर्ती कारागृहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचं यंदाचं 10वं वर्ष होतं. पोर्तुगीजांनी इथल्या जनतेचे अनेक हाल केले. पोर्तुगीजांच्या अत्याचाराला जनता कंटाळली होती. या जाचातून सोडवण्याकरता त्यांनी बाजीराव पेशवे यांच्याकडे याचना केली असता 27 मार्च 1737 साली चिमाजी अप्पा यांनी एका रात्रीत स्थानिकांच्या मदतीनं ठाणे किल्ला पोर्तुगीजांच्या जोखडीतून मुक्त केला आणि ठाणे सोडवलं. या लढाईत बलकवडे, ढमढेरे, अंजूरचे नाईक यांनी मोठा पराक्रम गाजवला अशी माहिती संजय केळकर यांनी उपस्थितांना दिली. ठाणे मुक्ती संग्रामाच्या आठवणींना त्यांनी यावेळी उजाळा दिला. तर निरंजन डावखरे यांनी ठाणे मुक्ती दिनाच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या. ठाण्याच्या मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे या कॅश काउंटर नसलेल्या भारतातल्या पहिल्या रुग्णालयाचं प्रथमच 2 गरजू महिला रुग्णांवर रोबोटिक मशीनद्वारे गुडघ्याच्या प्रत्यारोपणाची अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली. दोन्ही रुग्ण आता स्वतःच्या पायावर हिंडू फिरू शकत असल्यानं त्यांच्या नातलगांनी या नवीन रोबोटिक तंत्रज्ञानाचं तसंच गंगूबाई शिंदे रुग्णालयाचे विशेष आभार मानले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या दिवंगत मातोश्री गंगूबाई शिंदे यांच्या स्मरणार्थ ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून ठाण्यातील किसन नगर इथं कॅश काउंटर नसलेलं गंगूबाई संभाजी शिंदे रुग्णालय सुरू केलं. या रुग्णालयात तब्बल 12 कोटी रुपये किमतीचं रोबोटिक गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचं मशीन नुकतंच कार्यान्वित करण्यात आलं. या मशीनद्वारे बदलापूर इथल्या पुष्पा केदारे या 50 वर्षीय यांच्या उजव्या गुडघ्याचं प्रत्यारोपण करण्यात आलं. केदारे यांना गेले 3 वर्षापासून संधिवात झाल्यानं त्यांचे पाय वाकडे झाले होते. बसायला आणि उठायला त्रास होत होता. तर भिवंडीच्या बेबी गायकवाड या 66 वर्षीय महिलेच्या डाव्या पायाच्या गुडघ्याचं प्रत्यारोपण करण्यात आलं. चालताना अडखळत चालावं लागत होतं. गुडघ्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी खाजगी रुग्णालयाचा लाखोंचा खर्च या रुग्णांना परवडणारा नव्हता. काही नातेवाईकांच्या संदर्भानं गंगूबाई शिंदे रुग्णालयाची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार रुग्णालयात दाखल केल्यानंतर इथले भूलतज्ज्ञ डॉक्टर अक्षय राऊत, अस्थितज्ञ डॉक्टर सचिन पांडे यांनी या दोन्ही रुग्णांच्या यशस्वीरित्या शस्त्रक्रिया केल्या. या कामी रोबोटिक स्पेशालिस्ट तंत्रज्ञ दुर्गेश तोडणकर, तंत्रज्ञ अजित आहेर, राकेश सोनार यांचं देखील शस्त्रक्रियेसाठी मौलिक सहाय्य मिळालं. या शस्त्रक्रियेनंतर केवळ 1 दिवस त्रास जाणवल्याचं रुग्णांनी सांगितलं. रोबोटिक ही ओपन सर्जरी आहे. एक शस्त्रक्रिया करण्यासाठी साधारण 1.25 तासांचा कालावधी लागतो. एरवी मॅन्युअली ऑर्थोपेडिक ऑपरेशनमध्ये असलेले धोके या मशीनद्वारे केलेल्या शस्त्रक्रियेमध्ये टाळता येतात. या मशीनचा लाभ म्हणजे याद्वारे केलेल्या शस्त्रक्रियेत कोणतंही इन्फेक्शन होत नाही किंवा रक्तस्त्राव देखील कमीत कमी होत असल्यानं रुग्णाला कोणताही मानसिक आणि शारीरिक त्रास उद्भवत नसल्याचं डॉक्टर पांडे यांनी सांगितलं.
जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत महाआरोग्य शिबिराचं आयोजन करणं, या योजनेअंतर्गत तालुकास्तरीय आरोग्य शिबिराचं आयोजन प्राथमिक आरोग्य केंद्र शेंदुर्णे शहापूर इथं आज आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिराकरता जिल्हा स्तरावरून अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर भारत मसाळ तसंच तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर भाग्यश्री सोन पिंपळे या उपस्थित होत्या. ग्रामीण भागातील रुग्णांना आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी तालुकास्तरीय महाआरोग्य शिबिरात एकूण 762 लाभार्थ्यांनी लाभ घेतला. आरोग्य संबंधित माहिती आणि सेवा रुग्णांना देणं ही खरी गरज आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी छाया सिसोदिया यांनी दिली. या शिबिरामध्ये एकूण 762 लाभार्थ्यांनी लाभ घेतला. त्यापैकी स्त्री रुग्ण 28, हृदयरोग रुग्ण 94, अस्थिरोग रुग्ण 27, दंतरोग रुग्ण 34, बालरोग रुग्ण 40, त्वचारोग रुग्ण 39, पोटाचे विकार असलेले रुग्ण 31, नाक कान घसा याचे रुग्ण 50, रक्तदाबाचे रुग्ण 200, मधुमेहाचे रुग्ण 94, रक्त आणि लघवीचे रुग्ण 25, ECG रुग्ण 25, ब्रेस्ट कॅन्सरसाठीची मॅमोग्राफीचे रुग्ण 30 अशा लाभार्थ्यांनी यावेळी लाभ घेतला आणि इतर 45 रुग्णांची तपासणीही करण्यात आली. या शिबिराकरता हृदयरोगतज्ज्ञ डॉक्टर रोहित बोंबडे, न्यूरोलॉजिस्ट दिलराज कडलक, बालरोगतज्ञ श्याम राठोड, स्त्रीरोगतज्ञ अविनाश बढुये, नेत्ररोगतज्ञ देवयानी बढुये, त्वचारोगतज्ञ प्रशांत जावळे, कान्ना घसातज्ञ वैभव किरपणे, दंतरोगतज्ञ वर्षा चव्हाण, अस्थिरोगतज्ञ विशाल साळवी, वैद्यकीय अधिकारी मानसी गायकवाड, वैद्यकीय अधिकारी रुपाली रोगडे, नेत्र चिकित्सा अधिकारी विठ्ठल बढुये, जनरल फिजिशियन हिरामण साबळे हे यावेळी उपस्थित होते. यापुढील घडामोडी एका छोट्याशा ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पाहत रहा फक्त ठाणे वार्ता. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना. सदर योजनेस मुदतवाढ मिळाली असून ती दिनांक 15 जानेवारी 2024 पर्यंत वाढीव मुदत देण्यात आली आहे. यानंतर मात्र म्हणजेच दिनांक 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ असणार आहे. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते 5:30 संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र 10:30 ते 12:30 सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातील लोकसभा मतदारसंघात 5 टप्प्यात मतदान होणार असून या लोकसभा निवडणुकीत कामगार, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मतदानाचा आपला हक्क बजावता यावा यासाठी मतदानाच्या दिवशी भर पगारी सुट्टी मिळणार आहे. याबाबतचे शासन परिपत्रक राज्य शासनानं जारी केलं असून निवडणूक आयोगानं लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम देखील जाहीर केलाय. राज्यात या निवडणुकीचं मतदान 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे 2024 अशा 5 टप्प्यात होणार आहे. निवडणूक आयोगानं निर्गमित केलेल्या आदेशाप्रमाणे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार आहे. या निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्य रीतीनं बजावता यावा यासाठी परिपत्रक जारी करण्यात आलं असून या आदेशानुसार निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरी देखील त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पगारी सुट्टी देण्यात येणार आहे.
ही सुट्टी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह, महामंडळ, कंपन्या आणि संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना इत्यादींना लागू राहणार आहे. अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना पूर्ण दिवस सुट्टी देणं शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टीऐवजी कमीत कमी 2 तासांची सवलत दिली जाणार आहे. मतदारांकडून मतदानाकरता योग्य ती सुट्टी किंवा सवलत प्राप्त न झाल्यास, मतदान करता येणं शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास त्यांच्या विरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल अशा सूचना देखील या आदेशाद्वारे देण्यात आल्या. लोकशाहीनं दिलेला मतदानाचा अधिकार बजावणं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे. त्यामुळे मतदानाचा दिवस हा सुट्टी म्हणून साजरा न करता प्रत्येकाने मनापासून मतदान करावं. लोकशाही बळकट करण्याची जबाबदारी ही प्रत्येक नागरिकाची असून मोठ्या संख्येनं नागरिकांनी मतदान करावं. मतदानासाठी महिलांची संख्या फार कमी असून याबाबत आशा वर्कर्स, प्रसाविका, परिचारिका यांनी दैनंदिन संपर्कात येणाऱ्या आणि आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या महिलांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्याचं आवाहन उपायुक्त उमेश हिरारी यांनी मतदान जनजागृती कार्यक्रमात केलंय. महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर मतदानाबाबत जनजागृती मंगळवारी गडकरी रंगायतन इथं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात महानगरपालिकेच्या माध्यमातून काम करणाऱ्या आशा वर्कर, महापालिकेच्या विविध आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या परिचारिका मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. एप्रिल आणि मे महिन्यात येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का वाढावा किंबहुना मतदान करण्यामध्ये महिलांची संख्या कमी असून ती वाढावी यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी उपस्थितांनी आम्ही मतदानाचा अधिकार नक्की बजावणार अशी शपथ घेतली. या कार्यक्रमात महानगरपालिकेच्या माध्यमातून काय करत असलेल्या आशा वर्कर, महापालिकेच्या विविध आरोग्य केंद्रात, रुग्णालयात काम करत असलेल्या प्रसाविका, परिचारिका उपस्थित होत्या. दैनंदिन काम करत असताना आशा वर्कर आणि प्रसाविका तसंच परिचारिका यांचा अनेक महिलांशी मोठ्या प्रमाणावर संबंध येत असतो. महिलांनी मतदानासाठी बाहेर पडावं आणि आपला हक्क बजावावा, तसंच मतदानाचं महिलांना समजावून जनजागृती करण्याबाबतचं मार्गदर्शन उपायुक्त उमेश बिरारी यांनी उपस्थितांना यावेळी केलं. भिवंडीतील जागेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात संघर्ष सुरू आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुरेश बाळ्यामामा या जागेसाठी इच्छुक आहेत, मात्र महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्यापुढे त्यांच्या ताकदीचा उमेदवार असायला हवा यासाठी काँग्रेस पक्षाच्या कोकण पट्ट्यातील सर्व जिल्हाध्यक्षांसह कार्यकर्त्यांनी स्वतः या जागेवर काँग्रेसचाच उमेदवार देण्यासाठी लक्ष घालावं अशी विनंती पत्रकार परिषदेत घेऊन केली. पत्रकार परिषदेनंतर दयानंद चोरघे यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते जमले. खरं तर भिवंडी लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असून मोठ्या प्रमाणात काँग्रेस पक्षानं तिथे विजय प्राप्त केलाय. त्यामुळे ही जागा आम्हालाच मिळावी पाहिजे अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी केली आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार राजन विचारे यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर झाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांनी आज आपल्या 17 उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत ठाण्यातून राजन विचारे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महायुतीमध्ये ठाण्याच्या जागेवरून तिढा निर्माण झाला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्याच्या जागेसाठी आग्रही असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे या जागेचा तिढा अद्याप देखील सुटलेला नाही. चर्चेचं गुऱ्हाळ सुरूच आहे. मात्र यात विचारे यांनी उमेदवारी जाहीर झाल्यामुळं बाजी मारली आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गट जरी ठाण्याच्या जागेसाठी आग्रही असला तरी या जागेकरता योग्य तो उमेदवार शिवसेनेकडे नसल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे अद्यापही या जागेवर शिवसेनेकडून कोणाचीही उमेदवारी जाहीर झालेली नाही. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर.
आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणे वार्ता @gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाणे लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार राजन विचारे यांना पुन्हा एकदा जाहीर. कामगार अधिकारी कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी भर पगारी सुट्टी. आणि ठाण्यात मातोश्री गंगूबाई शिंदे रुग्णालयात मोफत होते गुडघा प्रत्यारोपणासह खुब्याची रोबोटिक शस्त्रक्रिया. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.